सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, इयत्ता 8वी प्रथम घटक चाचणी कृतीपत्रिका विषय इतिहास व नागरिकशास्त्र, इतिहास आणि नागरिकशास्त्राची 8वीची प्रथम घटक चाचणीची प्रश्नपत्रिका, ज्याला आपण कृतीपत्रिका म्हणतो, ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. वेळ आहे 1 तास 19 गुणे 20 गुणांची. ही जी चाचणी आहे मित्रांनो, ही चाचणी संपूर्ण अध्ययन निष्पत्तीवर आधारित तयार करण्यात आलेली. म्हणजे पाठाच्या या प्रकरणाच्या खालचे प्रश्न याच्यात घेतलेले असे नाही, तर अध्ययन निष्पत्तीनुसार जे येतील ते प्रश्न इथे घेतलेले आहे. 20 गुणांमध्ये 12 मार्काचा इतिहास, तर 8 मार्काचा नागरिकशास्त्र अशी विभागणी. आपण सुरुवात करूया. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती, माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. प्रश्न पहिला आहे मित्रांनो इतिहासचा. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून लिया. 3 गुणांसाठी आहे रिकाम्या जागा. गांधीजींचा सेवाश्रम -- येथे आहे. कोठे आहे? चंद्रपूर, नागपूर, वर्धा, भंडारा. तर उत्तराचा पर्याय क, वर्धा. दुसरा प्रश्न आहे, ब्रिटिश काळ -- प्रबोधनाची कामे करत होती. कोणतं साधन? वृत्तपत्रे, मोबाईल, इंटरनेट की दूरदर्शन. तर मित्रांनो, ब्रिटिश काळामध्ये मोबाईल, इंटरनेट आणि दूरदर्शन हे जवळपास नाहीच्या बरोबर होती, तर वृत्तपत्रे हे एकमेव साधन होतं. पुढचा प्रश्न आहे 3 नंबर. -- मध्ये औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ झाला. भारत, जपान, जर्मनी, इंग्लंड. याचा उत्तराचा पर्याय आहे इंग्लंड, ड. नंतर टिपालिया 4 गुणांसाठी आहे वसाहतवाद. वसाहतवाद या विषयावर आपल्याला टिप लिहायची थोडक्यामध्ये, म्हणजे 2 सोडवायचे, म्हणजे 2 मार्काला 1 टिप आहे. वसाहतवाद, एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागात वस्ती करणे म्हणजे वसाहत स्थापन करणे होय. आर्थिक व लष्करी बलशाली देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापणे आणि त्या ठिकाणी आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजेच वसाहतवाद होय. युरोपियन देशामध्ये याच वसाहती प्रवृत्तीतून साम्राज्यवाद उदयास आला. दुसरी आहे टिपल्या न्यायव्यवस्था. इंग्लंडमधील न्यायव्यवस्थेच्या धर्तीवर इंग्रजांनी भारतात नवी न्यायव्यवस्था स्थापन केली. प्रत्येक जिल्ह्यात मुलकी खटल्यासाठी दिवाणी न्यायालय व फौजदारी खटल्यासाठी फौजदारी न्यायालय स्थापन केले. त्यांच्या निर्णयांच्या फेरविचारासाठी उच्च न्यायालय देखील स्थापन केले. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, तिसरा. पुढील विधाने सकारे स्पष्ट करा. 4 गुणांसाठी आहे, 2 सोडवायचे आपल्याला, 2 मार्काची. 1, युरोपमध्ये वैचारिक क्रांतीला चालना मिळाली. काय कारण आहे? सकारण स्पष्ट करायचं. युरोपमध्ये वैचारिक क्रांतीला का चालना मिळाली? त्याचं कारण आहे, प्रबोधन काळात झालेल्या बदलांमुळे युरोपची मध्ययुगाकडून आधुनिक युगाकडे वाटचाल सुरू झाली. याच काळात युरोपमध्ये वैचारिक क्रांती घडून आली. पूर्वीचे अज्ञान व अंधश्रद्धा यातून समाज बाहेर पडू लागला. प्रस्थापित रूढी परंपरा आणि घडणाऱ्या घटनांकडे चिकित्सक दृष्टिकोनातून पाहिले जाऊ लागले. या संपूर्ण बदलांना वैचारिक क्रांती असे संबोधले जाते. या वैचारिक क्रांतीतून युरोपमध्ये वैज्ञानिक क्षेत्रामध्ये संशोधनाला चालना मिळाली. दुसरा प्रश्न आहे, भारतातील जुन्या उद्योगधंद्याचा राज झाला. का राज झाला? त्याचं कारण लिहायचं आहे आपल्याला. तर त्याचं कारण बघूया. कारण, भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर इंग्रज सरकारने जबरदस्त कर आकारले. उलट, इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या मालावर अतिशय कमी कर आकारला. म्हणजे भारतातून बाहेर इंग्लंडला जाणाऱ्या मालावर खूप जास्त कर लावला आणि इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या मालावर कर कमी केला होता. तसेच इंग्लंडमधून येणारा माल हा यंत्रावर तयार झालेला असे, त्यामुळे त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात व कमी खर्चात होई अशा स्वस्त मालाशी भारतीय बाजारपेठेला किंवा कारागिरांना स्पर्धा करणे अवघड झाले. परिणामी भारतीय उद्योगधंदे बुडाले आणि अनेक रोजगार बेकार झाले. म्हणून मित्रांनो, भारतातील जुन्या उद्योगधंद्याचा राज झाला. पुढचा 4वा प्रश्न 1 मार्कासाठी आहे, खालील तक्ता पूर्ण करा. हा तक्ता दिलेला आहे दर्यावादी आणि कार्य, आणि इथं खाली आपण हा तक्ता पूर्ण देखील केलेला आहे मित्रांनो. त्यानंतर नागरिकशास्त्र. नागरिकशास्त्र 8 मार्कासाठी पहिला प्रश्न आहे 2 मार्काला, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून लिया. 2 रिकाम्या जागा बघा. -- लोकसभा आणि राज्यसभा मिळून संसद तयार होते. तर पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, राज्यपाल, राष्ट्रपती. तर राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा मिळून संसद तयार होते. म्हणून उत्तराचा पर्याय ड, राष्ट्रपती. लोकसभेत बहुमत पक्षाचा नेता -- होतो. लोकसभेत बहुमत पक्षाचा नेता राष्ट्रपती होतो का? उपराष्ट्रपती होतो. प्रधानमंत्री की सरन्यायाधीश? तर प्रधानमंत्री. क, उत्तराचा पर्याय. मित्रांनो, पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न आहे नागरिकशास्त्राचा. पुढील विधाने सरकारने स्पष्ट करा. काही वेळेस आघाडी सरकार स्थापन केले जाते. आघाडी सरकार का स्थापन केले जाते? त्याचं कारण लिहायचं आहे आपल्याला.
कारण काही वेळेस कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट असे बहुमत मिळत नाही. अशा वेळी काही पक्ष एकत्र येऊन बहुमत सिद्ध करतात व त्यांना सरकार स्थापन करता येते, त्यास आघाडी सरकार असे म्हणतात. उदाहरणार्थ आज रोजी महाराष्ट्रात असलेले सरकार हे आघाडी सरकार आहे, म्हणजे कुठल्याही एका पक्षाला महाराष्ट्रात आज रोजी बहुमत नाही आहे. त्यानंतर लोकसभेला पहिले सभागृह म्हणतात. काय कारण आहे? याचं कारण आहे भारतीय संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह म्हणजे लोकसभा. लोकसभा हे संसदेचे जनतेकडून थेटपणे निवडून येणारे सभागृह आहे, म्हणून लोकसभेला पहिले सभागृह असे देखील म्हणतात. लोकसभेच्या निवडणुका भौगोलिक मतदारसंघ निर्माण केलेले आहेत. लोकसभेची मुदत 5 वर्षाची असते. लोकसभेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. या निवडणुका सार्वत्रिक निवडणुका म्हणून ओळखल्या जातात. लोकसभा हे देशातील लोकांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे. पुढचा प्रश्न 2 मार्कासाठी. खालील प्रश्नांची उत्तरे 25-30 शब्दात लिहा. भारताने संसदीय शासन पद्धती का स्वीकारली? का स्वीकारली? 25-30 शब्दामध्ये लिहायचं आहे आपल्याला. भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार करण्यामागचे कारण, काही कारणे आहेत. त्यामध्ये ब्रिटिश राजवटीच्या काळात भारतीय संसदीय संस्थेची निर्मिती झाली. ब्रिटिशांनी या पद्धतीने राज्यकारभार करण्यास सुरुवात केली होती. संसदीय शासन पद्धती हा सुद्धा भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा एक आविष्कार आहे. त्यामुळे या पद्धतीचा भारतीयांना परिचय झाला होता. संविधान सभेत याच पद्धतीवर बरीचशी चर्चा झाली. संविधानकर्त्यांनी या पद्धतीने भारतीय परिस्थितीला ही परिस्थिती अनुकूल ठरेल असे त्यांनी काही बदल केले आणि प्रत्यक्षामध्ये भारतामध्ये संसदीय शासन पद्धती स्वीकारली गेली. मित्रांनो, या पद्धतीनं संपूर्ण 20 मार्काचा हा पेपर आहे. पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया. या 8वीचे इतर व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही पाहू शकता. लवकरच भेटूया. धन्यवाद.